डाबर हनीटस प्रेजेंट्स तुझा जीव रंगला। राजा राजगुंडा, अब मैं तुझे नहीं छोड़ूंगा। तू मैं कैसे आचरण क्या पकड़ा? अरे राखी बांध लेना। बरकत बाबूजी, बरकत बाबूजी, ये माझा खरच चुकलेला असते बघा, ते मला माफ कर। ते तुमच्यासारख्या चांगल्या माणसावर मी हात उगारला, ते माझी लई मोठी चूक झालेली असते बघा। ते तुम्हाला पाहिजे ती शिक्षा द्या मला, पण पाहिजे मारा अजून मला। मला मारलेस तू? काय चाललंय हे? वहिनी, ते राणादाची चूक कळली बघा त्याला। ते बघा, ते मी परत तुमच्या वाट्याला जात नसते। अजिबात आहेस ना वाट्याला? सगळ्यात आधी हा माणूस राणाजी नाही। काय? अयो राणादा नाही, मग कोण आहे? राणाजींचं सोंग घेतलेला एक खोटारणा माणूस आहे, राजा राजगुंडा। हा खरच? हे बघा, ते खरंच चुकलं माझं, ते तुम्ही मारलं की मला आता। हे बघा, ते फक्त ते नंदिता वहिनींना यातलं काय सांगू नका, नाहीतर माझी नोकरी जाईल की। नाही नाही, मी आता सगळ्या गावाला सांगणार, तू भामटायच दे, मी आता सांगतो सगळ्यांना। नाही सचिन भाऊजी, त्याची काही गरज नाही। हा माणूस कोणीही असला तरी वाईट माणूस नक्की नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाऊबाईंचा याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, आणि आता या विश्वासाचा आपण चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्यायचा। काय रे, तयार आहेस ना तू? सांगते, तुमच्यासारखे जीवाला जीव देणारी माणसं असतील तर तुमच्यासाठी काय पण करायला तयार आहे बघा। आणि आता तर आपली दोस्ती बी झाली असती की। बरकत भाऊजी, हा तुम्ही काही काळजी करू नका, इथून पुढे हा माणूस आपल्या वाटेला जाणार नाही। काय, चला मी तुम्हाला आता राखी बांधून घेते। आज तुम्हाला तुमची हक्काची जागा मिळाली, खुश असाल ना? होय, माझी हक्काची जागा भी मिळाली आणि हक्काचा दोस्त भी मिळाला। हक्काचा दोस्त? ते म्हणजे आओ, म्हणजे ह्यो डुप्लिकेट माणूस तुमचा हक्काचा दोस्त झालाय ना, मग आता माझा भी हक्काचा दोस्त झाला। काय रे सच्चा? हा हा, हक्काचा वगैरे काही नाही, आमच्यात साधी मैत्री आहे, आणि ते सुद्धा हा माणूस माझ्याशी चांगला वागला म्हणून, बाकी काही नाही। हा ठीक आहे, ठीक आहे, ते तुम्ही म्हणताव तस। आता पटापट तुमच्या भावाला राखी बांधून सोडा की हो। सचिन भाऊजी, आपण माझी बॉडी जळाल्या तरी मी जीवा जीव आहे तोपर्यंत तुझी रक्षा करी, शिव आपला वाद आहे।
या राजाने माझं दोन वेळा जाऊबाईं पासून रक्षण केलं, तेव्हा आज मी याला सुद्धा राखी बांधणार. वहिनी ते मला हो ते मला ते दोस्ती तर झाली ते आपल्यात, आता राखी बांधल्यावर नातंही निर्माण होईल. नाही ते कसं असतंय ते आओ वहिनी तो भामटा माणूस आहे, त्याला भाऊ करून कसं चालेल. आओ नको नको, त्याला अजिबात आपला नातलग करायचं नाही, त्याला अजिबात राखी बांधू नका होय. आओ नको वहिनी, तू वाईट आहे तू, नको. आओ नाही, तुम्हाला वाटतोय तसं वाईट नाही हा. इले ये लई वाईट असते बघा मी. हा ते जगासाठी आमच्याशी तू चांगलाच वागलाय. चल राखी बांधते मी. अंजली बाई ते तुम्हाला माहित असतंय काय, ते आपले सचिंद्र ते आज आपल्या गावातल्या तलावामध्ये जाऊन जीव देणार आहेत बघा. हा मी जीव. हा हा राज्य काय झालंय माहितीये काय, सगळ्यांच्या हातामध्ये राखी असते बघा, पण सचिन रावांचा हात गुंडाच कि हो. पण त्यांनी तर राखी बांधली आहे. ते आपलं ते अहो काय झालं, ते माझ्या बहिणीने मला राखी बांधली आणि ती ओळली 5,000 रुपये घेतली बघा. परकत तुम्ही ओळ, पण परकत तुम्हाला 5 पैसे पण दिले नाही बघा. म्हणून मला ते तुमच्यासारखी तुमच्यासारखी बहीण पाहिजे म्हणून मी जीव द्यायला घालतो बघा. मी बांधते तुम्हाला राखी. राखी बांधते बघा सचिन राव, ते आता जीव द्यायचा नाही बघा. नाही अजिबात नाही. वहिनी मी आणि बरकत दोघे मिळून जगातली सगळ्यात भारी ओवाळणी देणार बघा. होय, माझ्यासाठी जगात भारी राणाजी आहे. ते कसे परत मिळणार, आमचं भाऊ पण जर खरं असेल तर लवकरात लवकर जगात भारी भवानी आम्ही तुम्हाला देणार बघा. हा ते बी लवकरच. बरं चला निघते आता मी. ते मी सोडतो की तुम्हाला ते जाऊ काय. हा जाऊ जाऊ, आम्ही भाऊ जरा गप्पा मारतो. होय येतो. हा बरकत काय काय बी झालं तरी हे सिक्रेट अजिबात कोणाला समजलं नाही पाहिजे, अंजली वनीशी बी नाही. अजिबात नाही, उपातूर नंदिता वनी धुळीत मिळत नाहीत तोपर्यंत कुणाला बी काय बी बोलत नाही मी. हा बेस्ट, बर चल जाऊ घ्या मी. चालते, मी बी जरा जेवणाचं बघतो काहीतरी मस्त पैकी. हा पीठ पाठव जरा. हा चल. हा हा काय म्हटलं तुला, काय 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 मी सांगतोय तसं करूया, मी सांगतोय तिकडे जाऊया, मी सगळे काय करायला ते कळेल म्हणून. पप्प्यादा ते आता मी कळेल हो, फक्त ते सच्च्यावर पाळत ठेवायला पाहिजे. अरे डोसच्यावर आपटलायस काय, तो सच्चा भीतच आहे. त्या राजा संगत काय तर बोला लागलाय आणि ते बरकत भीत मळ्यातच आहे. या सगळ्यांची मिळून काहीतर भानगड चालल्या.
एकदा यांच्यात काय डाळशी झाले की ते मला कळू दे रे, मग काय करायचं ते दाखव तू, कळलं काय? नजर ठेव, नजर ठेव, नजर ठेव. तुमचा भाऊ म्हणून ते जरा उतरता काय का? ते गाडीचं इंजिन गरम झालंय वाटते, ते थंडोस्तर तिकडे जरा तलावाजवळ थांबा आपण. तुमचं दोस्तीचं प्रेम आता नकोय मला. मग लग्नाचं प्रेम घ्या, लग्नाचं प्रेम घ्या. तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम, माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर अगदी बहिणी, पण तुमच्यावर अगदी बहिणी, पण तुमच्यावर अगदी बहिणी. ही जागा आठवली. ठीक आहे चला, माझं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे अंजली बाई. अंजली बाई, मी आता तुम्हाला सोडून कुठे बी जाणार नाही. मग आता अंधारात एकटीला नाही ना जावं लागणार मला. अहो मी चल म्हणल्यावर तुम्ही लगेच यायलात, तर आता एकटं सोडत असतोय होय तुम्हाला. इंजिन गार कधी होईल ते होणार की? ते मी काय म्हणते, ते जरा येत का इकडे? ते लई भारी वाटते बघा, या की. लई भारी जागा असते बघा, ते माझी फेवरेट असते. माझी ते माहित असते मला. तुला कसं माहिती? आता ते एवढं तर ओळखता येते किंवा मला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस अजून. ते मी परीक्षेला बसलेलं असतंय काय लाडू सारखं? परीक्षा म्हणून नाही विचारलं मी, खरंच प्रश्न पडला म्हणून विचारलं. तुझ्यासारख्या गुंड माणसानी बरकत भाऊजींचा आता मार खाणं म्हणजे नवल नाहीये का? ते एक मिनिट, ते तुम्ही माझं कौतुक करताव का शिवा घालताव ते एकदाच सांगून सोडा. काय समजायचं ते समज, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ते सोपं असते बघा, तुमचा भाऊ म्हणून. अरे पण ते दुसरं बी सांगते मी, म्हणजे पुढे बी सांगते बघा मी. ते पहिलं म्हणजे तुमचा भाऊ म्हणून, आणि दुसरं हे आपली दोस्ती झालेली असते. ते दोस्तीचं प्रेम असते म्हणून मार खाल्ले असते बघा. काय म्हणाला? ते दोस्ती झालेली असते म्हणून. त्यानंतर काय म्हणाला? ते दोस्तीचं प्रेम असते म्हणून मार खाल्लेलं असते. हे तू या आधी सुद्धा बोलला होतास, तुला कसं माहिती आहे? काय दोस्तीचं प्रेम का ते? ते काय जरा विशेष असते काय? तुला कसं माहितीये ते सांग. ते कसं? ते एक मिनिट, ते फोन आलेला असते बघा. एकच मिनिट. हॅलो. हॅलो राणादा, कुठे आहेस? ते हिथं असते बघा. तू आणि माऊ लवकर ये, माझ्या पोटात सगळीकडे जागा शिल्लक आहे. ते निघालोच असते बघा मी, 2 मिनिटात पोचते बघ रे. ये लाडूचा फोन, त्याला भूक लागलेली असते बघा. चला. तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. ते चला की झालं का इंजिन गार? ते झालं की
ते कसा असते ते त्याच्या मनावर असते बघा, ते कधी बिघारत कधी बिघारत। चला निघायचं। आईडीचा सगळ्यात विश्वासू माणूस तिलाच माती चारा लागला आहे, ते बी फुल प्लॅन सकट। होय, हे बघा पैसा बंद माणस तोडण, अहो म्हणजे ती माणसं आपणच की। तेच तर, त्या राजानं तायडीला आपल्यापासून तोडलं आणि तायडी बी आपल्यावर विश्वास ठेवायचा सोडून त्याच्यावर विश्वास ठेवायला लागल्या। आता कळलं, आता कळलं का तुला, तिला तळडीला मी सरकीत तळडी का म्हणतो ते। वरचा मजला रिका माहिती था। हे पुढचा आपल्या जबरे अकराय बघा राजानं। यो राजा का प्लॅन करेल आणि तळडीच्या त्याची दुश्मनी काय। अरे हळू की। का थांबलोय जेवायचं आपण? राणा यायलाय गोदा का? ते बाहेर फिरत बसल्यात मग आपण उपाशी राहायचं का? एक माणूस मागणं जेवला तर काय फाळा पडणार आहे? जरा टाइम वाट बघितलीस तर का तुला फाळा पडणार आहे? तुमचा आवाज आजकाल लई वाढायला लागलाय बर का। तू तुझा आवाज कमी कर पहिला। तुम्ही तुमचा आवाज कमी कर। जेवणाच्या ताटावर वाद नग कसला? काकी यायलाय राणाचा, 5 मिनिटात येतो म्हणून सांगितलं आणि मावबी आहे त्याच्यासोबत। माऊबी ओय आहे त्याच्यासोबत। हे बघ लाडू आलो। काय मारदा राणाचा, लाडू कवाचन वाट बघायला पोटात कावळ वरडला त्याच्या, वैकी रे केवढा उशीर। ये गाडी बंद पडली बघा रस्त्यात। जाऊ बाई कुठं गाठ पडल्या? मळ्यात। ते बरकतला राखी बांधायला आलं होतं। पण तुम्ही काय करत होता मळ्यात? मी ते फिरत फिरत गेलो तिकडे। सुराज ते तू तुझा नवा बिझनेस कवा सुरू करणार आहेस ते सांग मला। आता करूया लवकरच। बेस्टच राणादा, ते बिझनेस सुरू करायच्या आधी आभांना उठायला पाहिजे। तू काय काळजी करू नका, आभा सापडत असते। मी काय म्हणत होतो, आपण परत एकदा पोलिसात कंप्लेंट द्यायची काय? पोलिसांना सापडायचं असतं तर कवाच सापडलं असतं की आबा। ते आपल्याला थोडकलं पाहिजे। कसं? तू काय काळजी करू नका, आबा सापडत्यात बघ। जेवा राणा भाऊजी, जेवताना उगाच आदा बोलू नये। वहिनी अंजलीबाईंचा मूड चांगलाच आहे बघा। बरकतला राखी बांधली म्हणून असेल बघा। आणि सूरजचा नवा बिझनेस सुरू व्हावा आणि आबा सापडावं असं बी वाटतंय बघा त्याच। काय अंजलीबाई बरोबर म्हणतोय का नाही? हो आबा सापडलेच पाहिजे। हा सापडणारच बघा, मी गॅरंटी देते सगळ्यांना।